नमस्कार शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आलेली आहे तर मित्रांनो अशाच प्रकारे शेतीविषयक नवीन नवीन बातम्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऐकून नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला अशा नवीन नवीन अपडेट मिळत राहतील तर बघा मित्रांनो नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आली आहे तर बघा नियमित कर्ज फेड करणारे शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत तर जिल्ह्यातील एक लाख सत्त्याण्णव हजार नियमित कर्जफेड करणारे शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत हे अनुदान एप्रिल दोन हजार वीस पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग वर्ग होणार होते परंतु अद्याप ही अनुदान शेतकऱ्यांना मिळाले नाही तर याविषयी अधिक माहिती की जिल्ह्यातील एक लाख सत्त्याण्णव हजार नियमित कर्जफेड करणारे शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे हे अनुदान एप्रिल दोन हजार वीस पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होणार होते परंतु अद्यापही शेतकऱ्यांना मिळाले नाही तर राज्य शासनाने सप्टेंबर दोन हजार एकोणीस अखेरची दोन लाखापर्यंत थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला होता त्याचबरोबर पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानाची घोषणा केली होती यावेळी शेतकऱ्यांच्या खात्यावर एप्रिल दोन हजार वीसपर्यंत अनुदान देण्याचे करण्याचे आश्वासन शासनाने दिले होते तर जिल्ह्यातील एक लाख सत्याहत्तर हजार थकबाकीदार शेतकऱ्यांना तीनशे तीन कोटीची कर्जमाफी मिळाली तर दोन लाखावरील थकबाकीदार यासाठी वन टाइम सेंटलमेंट योजना लागू केली त्यातून दोन हजार शेतकऱ्यांना सव्वीस कोटी चौदा लाखाचा लाभ मिळाला यामुळे सुमारे पावणे दोन लाख शेतकरी कर्जमुक्त झाले पण नियमित परतफेड करणारे शेतकरी मात्र अनुदानापासून वंचित राहिले जानेवारीपासून कर्जमुक्त योजनेची अंमलबजावणी झाली परंतु अद्यापही नियमित परतफेड करणाऱ्यांना शेतकऱ्यांना मात्र योजनेचा लाभ मिळाला नाही अशी नवीन अपडेट आली आहे तर असे शेतकरी नियमित कर्जफेड करणारे अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील एक लाख सत्त्याण्णव हजार नियमित कर्जफेड करणारे शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे हे अनुदान एप्रिल दोन हजार वीसपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार होते परंतु अद्यापी अनुदान शेतकऱ्यांना मिळाले नाही शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या शेतकरी कृषी दर्शन चॅनेलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र